मुंबईतील 5 कोविड केंद्र लवकरच सुरू होणार आहेत. तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता आरोग्य सेवा खासगी संस्थेकडे सोपवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. वांद्रे कुर्ला संकुल, दहिसर, मालाड, कांजूरमार्ग आणि सोमय्या मैदान येथील जम्बो कोविड सेंटर्स कार्यान्वित केली जाणार आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मालेगावच्या सामान्य रुग्णालयानं तयारी पूर्ण केली आहे. पहिल्या लाटेत मालेगाव कोरोनाचं मोठं हॉटस्पॉट ठरलं होतं. आता सामान्य रुग्णालयात 200 बेडचं कोरोना सेंटर उभारण्यात आलं असून सर्व बेड्सला ऑक्सिजन लाईनचं काम पूर्ण करण्यात आलंय. मुंबईत रेल्वे हद्दीत मास्क विना फिरणाऱ्यांविरुद्ध कारवाई थंड झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. मात्र अनेक जण बेफिकीर करतायत, विना मास्क फिरतायत. मनपा शहरात हजारोंनी दंड वसूल करत असताना रेल्वे स्टेशन्सवर मात्र कोणतीही कारवाई केली गेली नाहीये. नाशिकच्या बागलाणचा देवमामलेदार यात्रोत्सव दुसऱ्या वर्षीही कोरोनामुळे रद्द करण्यात आलाय. पहाटे तहसीलदार जितेंद्र इंगळे आणि प्रमुख मानकऱ्यांच्या हस्ते देवमामलेदारांना विधिवत अभिषेक महापूजा करण्यात आली. मात्र 15 दिवस चालणारा यात्रोत्सव रद्द करण्यात आलाय. सर्वसामान्यांना कायद्याचा धाक दाखवणारी पोलीस यंत्रणाच नियम धाब्यावर बसवत असल्याचा अन्वभव धुळ्यात आलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं 2 अट्टल चोरट्यांना गजाआड केलं. मात्र या चोरट्यांसोबत कारवाईची माहिती देणारा फोटो काढताना पोलीस अधीक्षकांसह पोलीस कर्मचारी मास्क लावायला विसरले. लग्न सोहळ्यांवर पुन्हा निर्बंध आल्यानं आता वधूवर पिता चिंतेत आहेत. लग्नाच्या 500 पत्रिका वाटल्या आहेत, पण आता 100 जणांत कोणाला बोलावणार असा प्रश्न पडलाय. लग्नाचा केटरर, घोडा, डेकोरेशन बुक करण्यात आलंय. आता निर्बंधांनंतर काय करायचं हा प्रश्न वधूवर पित्यांसह व्यावसायिकांनाही पडलाय. लंडनमध्ये ओमायक्रॉनचा हाहाकार सुरू आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अनेक लोकांनी लस न घेतल्याचा फटका बसलाय. ज्यांनी लस घेतलेली अशा वर्गातले सर्वाधिक लोक रुग्णालयात दाखल झालेत. 20 ते 30 वर्गातले सर्वाधिक लोक रुग्णालयात दाखल झालेत. अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होतीये. मागील 7 दिवसांची सरासरी पाहिली तर दररोज 258,000 अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. ही आतापर्यंतची सर्वाधिक मोठी आकडेवारी समजली जाते. त्यामुळे नागरिकांनी चाचणीसाठी रांगा लावल्या आहेत. UAE येणाऱ्या आणि मुंबईत राहणाऱ्या प्रवाशांना सक्तीचं 7 दिवसांचं होम क्वारंटाईन करण्यात आलंय. तसंच RT-PCR टेस्ट अनिवार्य करण्यात आली. आजपासून दुबईतून येणाऱ्यांना हे नियम लागू केले जातील. नगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर जवळील बेलापुरात गेल्या काही महिन्यांपासून दरोडेखोरांनी धुमाकूळ घातलाय. आजही पहाटे बेलापूर श्रीरामपूर रोडवरील ओमसाई पेट्रोल पंपासमोर एका घरावर दरोडा पडला. नेहे यांच्या घरातून दरोडेखोरांनी लाखोंची रक्कम लंपास केली. याच परिसरात आधी 4 वेळा प्रयत्न केल्यानंतर 5व्या वेळी चोरटे यशस्वी झाले आणि पसारही झाले. नाशिक रोड उपनगर परिसरातील आनंदनगर समोर एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून 2 चोरांनी पळ काढलाय. 63 वर्षांच्या अलका जाधव या घरासमोरील रस्त्यावरून पायी जात असताना मोटरसायकलवरनं 2 भामटे आले आणि त्यांच्या गळ्यातील 25 ग्रॅम वजनाचं मंगळसूत्र खेचून पोबारा केलाय. CCTV आधारे आरोपींचा शोध घेतला जातोय. 31st पार्श्वभूमीवर कस्टमनं नवी मुंबईत मोठी कारवाई केली. 269 किलो अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ ताब्यात घेऊन नष्ट करण्यात आले. 191.60 किलो हेरॉईन, 65.20 किलो मेफेड्रॉन, 10.2 किलो केटामाइन पकडण्यात आलंय. मास्क आणि सॅनिटायझर खाली 7.5 लाखांचा गांजा लपवून कारमधून तस्करी करणाऱ्या दोघांना नागपूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. नागपूर चंद्रपूर महामार्गावर बुटीबोरी या ठिकाणी पवन कश्यप आणि दीपक शर्मा हे दोघे आरोपी कारमधून गांजा तस्करी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी कारवाई केली आहे. वाशिम जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्यानं जिल्ह्यात गारवा निर्माण झालाय. अर्धा तासापासून पाऊस बरसत असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र वाढ झाली आहे. खरीप पिकांना फटका बसू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता कमालीची वाढली आहे. नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली. पुयणी शिवारात पावसाचा जोर अधिक होता. या पावसामुळे पुयणी शिवारातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालंय. सर्वाधिक नुकसान ज्वारीचं झालं. हरभरा आणि तुरीचं काही प्रमाणात नुकसान झालंय.
अमरावतीत गारपीट अवकाळीचा संत्रा पिकाला जोरदार फटका बसलाय. शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. सर्वाधिक फटका मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना बसलाय. संत्रा, तूर, चणा, गहू या रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यातच ढगाळ हवामानामुळे या नगदी पिकावरती रोगराई पसरली आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.